नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्व मित्रांचं सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला नशत्रु नाशाचा एक असा उपाय सांगणार आहे जो करून तुम्ही तुमच्या शत्रूला आहे ना कायमच तुमच्या आयुष्यातून आहे ना दूर करू शकता, किंवा त्याच्या आयुष्यामध्ये असे असे संकट उभे होतील की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही। फक्त मी तुम्हाला हा उपाय करण्याअगोदर एकच विनंती करेल की तुम्ही जर एखाद्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जर हा उपाय करणार असाल तर करू नका। कारण काय होतं की आपण बरेच वेळेस ना छोटे छोटे भांडणं होतात किंवा आपले छोटे छोटे वाद होतच असतात, त्यासाठी हा उपाय करण्याची काही गरज नाही। कारण छोटे छोटे वाद आहेत ना, आपण जर ह्या वादांसाठी जर एखाद्याला जर हे उपाय करत बसलो तर त्या माणसाचं आयुष्याचं नुकसान होऊन जातं, किंवा त्या माणसाला आयुष्यभर त्या यातना भोगाव्या लागतात। मी तुम्हाला एकच कळकळीची विनंती करेल की मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो छोट्या मोठ्या गोष्टींसाठी करू नका। कारण एखाद्याच्या आयुष्याचं वाटव केल्यानंतर पर्यायाने आपलं पण आयुष्याचं वाटलं होणारच आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा उपाय करतानाही ना ती काळजी घ्यायची आहे। शत्रू तरी कोणच असतं, हे शत्रू तरी कोण असतं, शत्रू हे आपल्यातलेच असतात, आपल्यातलेच माणसं असतात ज्यांना आपली प्रगती बघवत नाही, किंवा आपण जर त्यांच्यापेक्षा थोडं वर चढला गेलो किंवा आपण त्यांच्यापेक्षा जास्त पैसा कमवायला लागलो तर त्यांना असं वाटतं की आपण याला काही करून खाली आणलं पाहिजे, आपल्या त्यांना आपला उत्कर्ष बघवत नाही, त्यांना आहे ना असं वाटतं की हा आपल्यापेक्षा वर चढला आहे। किंवा काही शत्रू असे असतात की त्यांना आहे ना आपल्या घरदारावर पण नजर असते, किंवा आपली एखादी चांगली गोष्ट ती वारंवार ना खराब करण्याचा प्रयत्न करतात, आपल्या नात्यामध्ये दुरावा कर निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या आपल्या फूट घरातही फूट पाडण्याचा प्रयत्न करतात। तर तुम्ही असे शत्रूंसाठी हा उपाय करू शकता, पण छोट्या मोठ्या गोष्टींसाठी असले उपाय करण्याची गरज नाही आहे। कारण छोटे मोठे गोष्टी आहेत ना आज न उद्या आहे ना कशा पण करून स्वार होतातच। तर तुम्ही हा उपाय करण्या अगोदर ना 100 वेळेस विचार करूनच हा उपाय करा। तर मी तुम्हाला तो उपाय सांगण्या अगोदर एकच नम्र विनंती करेल की तुम्ही जर आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच घंटीचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ आहेत ना सहजासहजी प्राप्त होतील। तर चला मित्र, मी तुम्हाला तो उपाय सांगतो। तुम्हाला हा उपाय ना रविवारी करायचा आहे। रविवारी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ना आपले नेहमी जे बुटं आहेत ना ते वापरतात ना, त्या बुटं जेवढे ना तुमचे आज वर्ष 2 वर्ष किंवा जेवढे जुने बुटं असतील ना त्या बुटाचा आहे ना तुम्हाला या उपायासाठी ना वापर करायचा आहे। त्या बुटाचा वापर करताना तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही रविवारी ज्या दिवशी पण हा उपाय करणार आहे तुम्हाला एक झेरॉक्स आहे ना पांढरा कागद जो असतो ना आपण झेरॉक्स मशीनमध्ये वापरतो तो आहे ना एक कागद घ्यायचा आहे। तो कागद घेतल्यानंतर त्याला आहे ना चौकोन एक आपण घ्यायचा आहे, तुम्हाला त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे। आता कसं आहे की काही शत्रू असे असतात की आपल्याला माहीत पण नसतात पण ते आपल्या मागं आहेत ना, काहीतरी षडयंत्र रचत असतात जेणेकरून आपल्या यांना सगळ्या कामधंद्यात किंवा उद्योगधंद्यात अडचणी निर्माण होतात। तर जर तुम्हाला त्या शत्रूचं नाव माहिती असेल तर तुम्ही त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे, किंवा जर तुम्हाला त्या शत्रूचं नावच माहीत नसेल तर फक्त शत्रू लिहून ना तो कागद आहे ना फोल्ड करून ना तुम्हाला ना त्या बुटाखाली ना कमीत कमी 24 घंट्यासाठी ठेवायचं आहे। ठेवल्यानंतर तुम्हाला ना तो 24 घंट्यासाठी त्या बुटाखाली ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तो बूट ना अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथं तुमच्याशिवाय ना कोणाचाच हात लागला नाही पाहिजे। म्हणजे तुम्ही जर रविवारी सकाळी जर तो उपाय केला ना तर तो तुम्हाला ना रात्रभर रविवारचा दिवसभर आणि रात्र म्हणजे असा 24 घंटे तो बुटाखाली ठेवायचा आहे। आणि एकच काळजी घ्यायची की आपल्याशिवाय त्या बुटाला ना कोणी शिवलं नाही पाहिजे किंवा तो बुट जागचा हल्ले नाही पाहिजे। तो कागद आहे ना आपल्याला त्या बुटाखाली ठेवायचा, त्या बुटाखाली ठेवल्यानंतर आहे ना दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तो कागद काढून घ्यायचा आहे। तो कागद काढून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला तो कागद आहे ना आपल्या घरापाशी नाही तर जे आपल्या घरापासून थोडंसं लांब जाऊन ना जिथं नदी किंवा सगळ्यात घाण पाणी असेल ना जिथं तुमचं गटरीचं पाणी वाहतं किंवा गटरीचे डबके वगैरे असतात त्या डबक्यामध्ये ना असं तिरस्कारण टाकायचं आहे ना की त्याला म्हणायचे की जा तो तुझं वाटलं होईल जाईल असं बोलून त्याला कागद येईन त्याला फेकून द्यायचं आहे। तुम्ही थोड्या दिवसात बघाल की शत्रूची इतकी दुरावस्था होईल की तो जर तुमच्या बाबतीत षडयंत्र रचत असेल ना तर तो षडयंत्र रचणं तर त्या लांबच राहिलं पण त्याला स्वतःला तो वाचू शकत नाही, त्याचा घरदार पूर्ण असं बर्बाद झालेला असेल की तुम्ही त्याचा विचारही करू शकत नाही। आणि जर तो जर पैशाच्या जोरावर जर तुमच्यावर जर हे असले प्रकार करत असेल किंवा तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत असेल किंवा तुम्हाला खाली आणण्याचा प्रयत्न करत असेल तर
तो त्याचा पैसा पण आहे ना, थोडा थोडा करून आहे ना, कायमचा संपतोय असा भिकेला लागेल ना की तो स्वतःलाच वाचू शकणार नाही, तर तुमच्या विरुद्ध आहे ना, षडयंत्राचं लांबच राहिलं। तर तुम्ही हा उपाय करून बघा, जर तुम्हाला हा उपाय समजण्यात काय अडेअडचण निर्माण झाले असतील तर मला आहे ना कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, मी तुम्हाला तो सांगण्याचा प्रयत्नही करील। आणि जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर लाईक करा, जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनण्याचे ना मोटिवेशन भेटेल। तर चला मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। फक्त माझी तुम्हाला आत्ता पण कळकळीची विनंती, तुम्ही हा उपाय करण्यापूर्वी ना छोट्या मोठ्या गोष्टींसाठी हा उपाय करू नका।